देशातल्या अनेक भागात कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त केली अनेक लोक अजूनही मास्क लावत नाहीत सामाजिक अंतराचं सा पालन न करता फिरत आहेत ही गंभीर बाब असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं कोरोना योद्धा आणि आघाडीवर काम करणाऱ्या कामगारांनी काम चालवलेली जागतिक महामारीविरुद्ध भारताची लढाई जोरात सुरू आहे अशा बेफिकीर राहू नये एका चुकीमुळे दूरगामी परिणाम होतील आणि कोविडविरुद्धचा लढा कमकुवत होईल असं त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत मात्र कोरोनाचा धोका अद्यापही संपला नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे असं पंतप्रधानांनी सांगितलं महाराष्ट्र आणि केरळमध्ये सातत्यानं अधिक रुग्ण आढळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली